दोन जुलैच्या सत्ता संघर्षानंतर आदरणीय पवार साहेबांनी पुण्यातल्या तमाम कार्यकर्त्यांच्याबरोबर संवाद साधला. खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांवर राहिल्याबद्दल समाधान सुद्धा व्यक्त केलं. अखेरच्या क्षणापर्यंत भाजपबरोबर कधीही तडजोड करणार नाही, भाजपबरोबर जाणार नाही हे पवार साहेबांनी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारामध्ये जी कायदेशीर लढाई चालू आहे त्याच्यामध्ये किती जरी दबाव आला तरी या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली विचारधारेबरोबर कधी तडजोड करणार नाही. पुणे शहरातले तब्बल 229 कार्यकर्ते घेऊन पदाधिकारी घेऊन आम्ही आदरणीय पवार साहेबांची काल सायंकाळी दिल्लीतील त्यांच्या 6 जनपद या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये एकूणच कार्यकर्त्यांची ओळख, कार्यकर्त्यांशी पवार साहेबांचा संवाद अशा प्रकारचा हा कार्यक्रम होता. 2 जुलैच्या सत्ता संघर्षानंतर आदरणीय पवार साहेबांनी पुण्यातल्या तमाम कार्यकर्त्यांच्याबरोबर संवाद साधला. खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते आदरणीय पवार साहेबांवर राहिल्याबद्दल समाधान सुद्धा व्यक्त केलं. या बैठकीमध्ये आपण आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत भाजपबरोबर कधीही तडजोड करणार नाही, भाजपबरोबर जाणार नाही हे पवार साहेबांनी आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना ठणकावून सांगितलं. ते करत असताना भाजप पक्षामध्ये एकूणच ज्या पद्धतीची नाही का फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, जर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारामध्ये जी कायदेशीर लढाई चालू आहे त्याच्यामध्ये किती जरी दबाव आला तरी या दबावाला बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली विचारधारेबरोबर कधी तडजोड करणार नाही. नव्याने सगळं उभं करायची वेळ आली तरी चालेल, पण या संदर्भामध्ये भाजपबरोबर कदापि तडजोड नाही अशा प्रकारचं सुतोवाच, अशा प्रकारचा शब्द आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना आदरणीय पवार साहेबांनी दिलेला आहे. यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची विचारधारा ही कधी भाजपवरून न जाण्याची अशा प्रकारचं एक चित्र आणि एकूणच समाधान सगळ्या कार्यकर्त्यांना लाभलेलं आहे आणि एक लढण्याकरता पुन्हा एक नवीन ऊर्जा मिळालेली. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निर्पडत कधी भाजपवरून जाणार नाही हे आता एकूणच चित्र स्पष्ट झालेलं आहे.